उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि समाजवादी पक्षाचे नेते मुलायम सिंग यादव यांच्यावरती आज दुपारी 3 वाजता अंतिम संस्कार केले जाणार आहेत. त्यांचं पार्थिव सैफईच्या मेला ग्राउंडमध्ये अंतिम दर्शनासाठी ठेवण्यात येणार आहे. अंत्यदर्शनासाठी देशभरातले मोठे नेते यावेळी उपस्थित राहतील असंही कळत आहे. मुलायम सिंग यादव यांचं काल निधन झालं. गेल्या काही दिवसांपासून त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यानं त्यांच्यावर दिल्लीतल्या गुरुग्राममधल्या मेदांता रुग्णालयाच्या आयसीयूमध्ये उपचार सुरू होते आणि काल अखेर त्यांची प्राणज्योत मालवली आहे. या सगळ्या संदर्भात अपडेट जाणून घेऊयात. प्रशांत कदम सध्या आपल्यासोबत आहेत. प्रशांत, समाजवादी चळवळीतले एक महत्वाचे नेते, उत्तर प्रदेशचे माजी मुख्यमंत्री आणि देशाचे माजी संरक्षण मंत्री मुलायम सिंह यादव यांच्यावरती आज अंत्यसंस्कार होत आहेत. सैफई या त्यांच्या कर्मभूमीमध्ये त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होत आहेत आणि देशातले अनेक महत्वाचे नेते या अंतिम दर्शनासाठी त्यांच्या उपस्थित राहिलेले आहेत. थोड्याच वेळामध्ये या ठिकाणी त्यांच्यावरती अंत्यसंस्कार होतील. खरं तर लोहिया यांचे शिष्य आणि त्याच्यानंतर समाजवादी पक्षाची स्थापना, तिथून उत्तर प्रदेश सारख्या राज्याचं नेतृत्व आणि नंतर देशाच्या राजकारणामध्ये देखील एक महत्वाचं काम किंवा योगदान जे आहे ते मुलायम सिंग यांनी संपूर्ण आपल्या कार्यकिर्दीमध्ये बजावलेलं आहे आणि त्यामुळे त्यांना अखेरचा निरोप देण्यासाठी मोठ्या प्रमाणामध्ये कार्यकर्त्यांची या ठिकाणी ओळख जी आहे ते झालेली आहे. दुसरीकडे दुपारी 2 वाजेपर्यंत त्यांचं अंतिम दर्शन त्याही घेता येणार आहे. नेताजी म्हणून त्यांची ओळख होती राजकारणामध्ये आणि नेताजी अमर रहे अशा पद्धतीच्या घोषणा या ठिकाणी समाजवादी पक्षाचे कार्यकर्ते या ठिकाणी देत आहेत. थोड्याच वेळात इतर सुद्धा काही महत्वाचे नेते जे आहेत ते या ठिकाणी पोहोचतील. प्रशांत, धन्यवाद दिलेल्या अपडेटसाठी. एबीपी माझा, उघडा डोळे, बघा नीट.